बॉलीवूड अभिनेते अजय देवगण यांचे नळदुर्ग येथील चाहते शंकर वाघमारे यांनी 2 एप्रिल रोजी अजय देवगण यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील नागरिकांसाठी मोफत पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन त्यांनी आपले वडील ज्ञानदेव वाघमारे यांच्या हस्ते केले. शहर चर्मकार संघटनेचे अध्यक्ष व माऊली फुटवेअर व गायत्री मंगल भांडारचे शंकर वाघमारे हे बॉलिवूड अभिनेते अजय देवगण यांचे मोठे चाहते आहेत. 2 वेळेस मुंबई येथे अजय देवगण यांच्या निवासस्थानी जाऊन शंकर वाघमारे यांनी त्यांची भेट घेतली आहे. गेल्या 22 वर्षांपासून दरवर्षी शंकर वाघमारे हे अजय देवगण यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे नागरिकांसाठी मोफत पाणपोई सुरू करतात. याही वर्षी 2 एप्रिल रोजी शंकर वाघमारे यांनी अजय देवगण यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोई सुरू केली आहे. शहरातील शास्त्री चौकातील मुख्य रस्त्यावर ही पाणपोई असल्याने परगावहून शहरात येणाऱ्या नागरिकांना या पाणपोईचा मोठा फायदा होणार आहे. सध्या अतिशय कडक ऊन पडत आहे, अशावेळी या पाणपोईमुळे नागरिकांना शुद्ध व थंडगार जारमधील पाणी पिण्यासाठी मिळणार आहे. या पाणपोईचे उद्घाटन ज्ञानदेव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, बलदेव सिंग ठाकूर, मारुती घोडके, सुशांत भूमकर, विजयसिंह ठाकूर, किसन सिंग ठाकूर, नवल जाधव, शिवाजी गायकवाड, नवल वाघमारे, महेश वाघमारे, सुशील राठोड, बंडप्पा कासेकर, विजय ठाकूर, प्रमोद कोकणे, ओंकार वाघमारे आदी उपस्थित होते.